मराठी संपादकीय 100 शब्द प्रति मिनिट ह्या लेखाची PDF आपल्या स्टेनो महाराष्ट्र या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. बी रेडी स्टार्ट. 2021 फेब्रुवारी महिन्यात कोरोनाची दुसरी लाट येईल आणि ती फार भयंकर असेल असा इशारा जागतिक आरोग्य संघटना आणि ICMR या दोन्ही संस्थांनी 2020 ऑक्टोबर महिन्यातच दिला होता. केंद्र आणि राज्य शासनांनी हा इशारा गांभीर्याने घेतला असता तर कदाचित आज भारताची स्मशानभूमी झाली नसती. जगातील सर्वात मोठी 5वी अर्थव्यवस्था अर्थात 5 ट्रिलियनची तथाकथित अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने वाटचाल करीत असलेल्या भारताने कोरोनापुढे हात टेकले काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजनची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. याचा केवळ काळाबाजार होताना दिसत नाही तर बनावट इंजेक्शन दिले जात असल्याचे प्रकार कानावर येत आहेत. कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. दररोज 3-3 लाख नवीन रुग्णांची भर पडत आहे. त्यांना द्यायला औषध नाही, ऑक्सिजन नाही, इंजेक्शन नाही आणि अशातच व्हॅक्सिनच्या किमतीवरून केंद्र आणि राज्य शासनात राजकारण सुरू आहे. परिच्छेद. महत्त्वाचा मुद्दा असा की कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या भयानकतेचा अंदाज घेण्यात आपली यंत्रणा सपशेल अपयशी ठरली काय असा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ऑक्टोबरमध्ये दिलेला हा इशारा जगातील विविध देशांनी खूप गांभीर्याने घेतला. या देशांनी आपली आरोग्यव्यवस्था आणि यंत्रणा अधिक बळकट करण्याचा प्रयत्न केला. भारत मात्र स्वतःचा उदो करत राहिला. WHOच्या इशाऱ्यानंतर पंतप्रधान कार्यालयाने एक उच्चस्तरीय समिती नेमली. यात IIT दिल्ली, इंडियन स्टॅटिस्टिक इन्स्टिट्यूट आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स यातील तज्ज्ञांचा समावेश होता. या समितीने एक मॉडेल विकसित केले आणि असा अंदाज व्यक्त केला की 2021 फेब्रुवारी महिन्यात भारत कोरोनामुक्त होऊन जाईल. परिच्छेद. या समितीच्या अंदाजानुसार 40% नागरिकांमध्ये सिमटेकची लक्षणे दिसून येतील आणि 30% जनतेला हर्ड इम्युनिटीची बाधा झालेली असेल. यानंतर प्रत्येक भारतीयाच्या अंगात कोरोनाशी लढण्याकरिता अँटीबॉडीजची मात्रा पुरेशी असेल आणि अशा प्रकारे भारतीय कोरोनाला हाकलून लावतील. एवढेच नव्हे तर पाश्चात्य देशांतील नागरिकांच्या तुलनेत भारतीयांची इम्युनिटी पॉवर कशी जास्त आहे हेही या समितीने आपल्या अहवालात स्पष्ट केले होते. केंद्र सरकार WHO आणि ICMRच्या इशाऱ्यापेक्षा या उच्चस्तरीय समितीचा अहवाल स्वीकारला. फेब्रुवारी महिन्यात फक्त 9,000 केसेस पुढे आल्या. यामुळे कुंभमेळ्याच्या आयोजनाच्या मार्गातीलही अडचण आपोआप दूर झाली. पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, आसाम आणि पुदुच्चेरी या 5 राज्यातील विधानसभेच्या निवडणूक प्रचारात ताल ठोकून मोठमोठ्या मिरवणुका काढण्यात आल्या. प्रचंड गर्दी जमवली गेली. याचा परिणाम आज अख्ख्या भारताला भोगावा लागत आहे. जागोजागी चिता पेटताना दिसत आहेत. रुग्णांचे नातलग ऑक्सिजनसाठी सैरावेरा पळत असल्याचे बघायला मिळत आहे. परिच्छेद. अशात एक प्रश्न नक्कीच निर्माण होतो, तो म्हणजे निवडणूक रॅली आणि कुंभमेळ्याचे आयोजन नीट प्रकारे केले गेले असते तर कोरोना एवढा फोफावला असता का
या प्रश्नाचं उत्तर केंद्र आणि राज्य सरकार, न्यायालय, निवडणूक आयोग यासारख्या संस्थांना आज नाही तर उद्या द्यावेच लागेल. येणारा काळ आणि येणारी पिढी हा प्रश्न या संस्थांना विचारल्याशिवाय राहणार नाही. याबाबतीत शिवसेनेने सूचक वक्तव्य केले आहे. सेनेच्या मते पश्चिम बंगालमधील निवडणूक रॅली आणि हरिद्वारमधील कुंभमेळ्याच्या वेळेबाबत सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली असती तर कोविडची स्थिती एवढी भीषण झाली नसती. आता न्यायालयाने नोटीस बजावली आहे, परंतु हेच काम आधी झाले असते तर चित्र एवढे विदारक झाले नसते. दिल्ली उच्च न्यायालयाने ऑक्सिजनचा पुरवठा होण्याच्या मार्गात अडचणी निर्माण करणाऱ्या अधिकाऱ्यांना थेट फासावर लटकवण्याचा इशारा दिला आहे. मुळात हा इशारा सर्वांनी आपल्या अंगावर घ्यायला हवा. ब्रिटनच्या एका वृत्तपत्राने भारत कोविडचा नरक बनला आहे अशा मथळ्याची बातमी छापली आहे. मात्र कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येचा व निवडणूक प्रचारसभा किंवा धार्मिक कार्यक्रमांचा काही एक संबंध नाही असे स्पष्टीकरण भाजपने दिले आहे. गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यापासून कोरोना रुग्णांची संख्या घटतीवर होती, परंतु WHOच्या इशारानुसार फेब्रुवारी महिन्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढू लागला. निवडणुकीचा प्रचार आणि कुंभमेळ्यात सोशल डिस्टन्सिंगचे कसे 3-13 झाले हे नव्याने सांगायची गरज नाही. महत्त्वाचा मुद्दा असा की ज्या संस्थांवर देशाची घडी मजबूत ठेवण्याची जबाबदारी आहे त्या कुठेतरी कमी पडताना दिसत आहेत. उदाहरण पश्चिम बंगालच्या निवडणुकीचे घेता येईल. कोरोनाच्या वाढत्या प्रकरणामुळे उर्वरित 3 टप्प्यातील मतदान एकाच टप्प्यात घेण्यात यावे अशी विनंती मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह काही संघटना आणि मतदारांनी केली आहे. परिच्छेद. मात्र निवडणूक आयोग आपल्या निर्धारित कार्यक्रमावर ठाम आहे. उर्वरित 3 टप्प्यात 114 जागांवर मतदान होणे आहे. एका संघटनेने आर्टिफिशियल इंटेलिजन्स सर्वेक्षणानुसार या 114 मतदारसंघातील 60% जनता एकाच टप्प्यात निवडणूक व्हावी या मताचे आहेत. यामुळे रॅलीमध्ये मास्क न घालता जमणारी तुफान गर्दी आणि बेलगाम प्रचार या दोन्ही गोष्टींचा तमाशा संपून जाईल. निवडणूक आयोगाने मात्र एका टप्प्यात मतदान घेण्यास असमर्थता दर्शवली आहे. आधीपासून नियोजित कार्यक्रम ऐनवेळी बदलणे शक्य नाही. असे केले तर सर्व तयारी नव्याने करावी लागेल. यामुळे मतदान 3 टप्प्यात होईल, परंतु कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी आयोगाने प्रचाराची वेळ कमी केली आहे आणि पोलिंग बूथची संख्या वाढविली आहे. यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात मदत होईल. परिच्छेद. दिल्लीला कोणत्याही परिस्थितीत ऑक्सिजन मिळावा यासाठी केजरीवाल यांनी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून विनंती केली आहे. केंद्र सरकारकडून मदत मिळत आहे, परंतु कोरोनाचा प्रकोप एवढा आहे की संसाधन अपुरे पडत आहे. यामुळे ऑक्सिजन द्यावा असे विनंतीपत्र लिहिले आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही नांदणाऱ्या आणि जगातील सर्वात मोठी 5व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होऊ पाहणाऱ्या देशाची ही अवस्था झाली आहे. 5 ट्रिलियनच्या अर्थव्यवस्थेचा देशाला आपल्याच नागरिकांना ऑक्सिजन पुरविताना धाप लागत आहे. जेव्हा की जगात ऑक्सिजनचे सर्वाधिक उत्पादन भारतात होते. महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश सगळीकडे ऑक्सिजनची टंचाई बघायला मिळत आहे. काही रुग्णालयांनी मेन गेटवर ऑक्सिजन आउट ऑफ स्टॉक असे फलक लावले आहेत. हैदराबादमध्ये ऑक्सिजन प्लांट समोर जमलेल्या गर्दीला पांगवण्यासाठी बाउन्सरला बोलवावे लागले.
केरळ सरकारचे कौतुक व्हायला पाहिजे. सरकारला या परिस्थितीचा अंदाज आधीच आला होता, त्यामुळे केरळ सरकारने ऑक्सिजनचा पुरवठा आधीच वाढविला. ही योजना आधीच तयार करण्यात आली होती. केरळजवळ आता ऑक्सिजनचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे आणि अन्य राज्यांना पुरवत आहे. स्टॉप.